द कोथरी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. नामदार मुश्रीफांनी मतदारांची मागितली माफी. कोल्हापूर विधान परिषदेच्या निवडणुकीतून भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी माघार घेतल्यानं महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीच्या निमित्तानं मोठी चुरस निर्माण झाल्याचं चित्र होतं. मात्र मतदारांच्या दृष्टीनं गंगाजळी ठरणारी ही निवडणूक बिनविरोध झाल्यानं मतदारांचा हिरमोड झाला असून त्यांच्या आनंदावर विरजण पडलंय. यावर माध्यमांशी संवाद साधताना ग्रामविकास हसन मुश्रीफ यांनी मतदारांची माफी मागत असल्याचं खोचक टिप्पणी केली. यावर उपस्थित सर्वजण हास्यात बुडाले. या निवडणुकीत माजी आमदार अमल महाडिक आणि काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यामध्ये काट्याची टक्कर होणार होती. दोन्ही प्रतिस्पर्ध्यांसाठी ही निवडणूक म्हणजे प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई होती. त्यासाठी दोन्ही उमेदवारांनी साम दाम दंडभेद नीतीचा अवलंब सुरू केला होता. राजकीय जोडण्या लावण्याच्या हालचालींना वेग आला होता. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आमिषीय आश्वासनांचा वर्षाव सुरू होता. लक्ष्मी दर्शनामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरू लागली होती. सहलींचं नियोजन राजेशाही बडदास्त यामुळे मतदारांची चंगळ होती. या निवडणुकीत जिल्ह्यातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती मतदान करत असतात. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी या मतदारांनी उमेदवारांकडून आर्थिक रसद कशी मिळेल याची तरतूद करून घेतली होती. तर काही मतदार भरघोस निधी पदरात पडून घेण्याच्या प्रयत्नात होते. महाविकास आघाडीचे बहुतांश मतदार सहलीवर गेले आहेत. तर भाजपच्या मतदारांना सहलीवर पाठवण्याचं नियोजन सुरू होतं. तर काही मतदारांनी आपलं कर्ज फेडण्याच्या अटीवर उमेदवारांना पाठिंब्याचा शब्द दिला होता. त्यासाठी उमेदवारांची यंत्रणाही कामाला लागली होती. मात्र निवडणूकच बिनविरोध झाल्यानं त्यांचा अपेक्षाभंग झाला. तळ्यात मळ्यात असणाऱ्या मतदारांचा भाव धरला होता. त्यांच्या आव्वाच्या सव्वा मागण्यांची पूर्तता करताना उमेदवारांच्या नाकेनऊ आले होते. त्यांची मनधरणी करताना दमछाक होत होती. काट्यावरच्या मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी रस्सीखेच सुरू होती. परंतु शिवसेना, भाजप, काँग्रेसच्या समजोत्यानुसार राज्यातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला आणि मतदारांच्या पळवापळवीला चाप बसला. तर दुसरीकडे सहलीवर गेलेल्या मतदारांना माघारी परतावं लागणार असल्यानं त्यांची निराशा होणार आहे. द कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.